नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण शेवगाच्या शेंगाचं सार करूया। खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पहा। मी 100% गॅरंटी देते, असंच 2 ते 3 वाटी सार पिणार, एवढं खमंग आणि मस्त होतं, टेस्टी होतं। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। मूगडाळ स्वच्छ 3 धुवून घेतले, पाकडले आणि धुतले। पाणी, हे पहा मुगडाळीवर एवढं पाणी आहे। एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले, थोडस हिंग पावडर आणि हळद। कुकरला 2 शिट्टी करून घेऊया। कुकरमध्ये पाणी घातले, दोन शिट्टी करून घेऊया। चार लसूण, 1 चमचा वाळलं खोबरं किंवा ओलं खोबरं द्या, ओलं खोबरं पण छान लागतं भाजीत। कोथिंबीरचे कवळी काढे, कढीपत्ता मिक्सरला फिरवून घेऊया। अक्के जिरे, तीळ, मोहरी, हळद, गूळ, चिंच, धणजीरा पावडर, गरम मसाला, मसाला तिखट आणि मीठ। तर चला आता आपण भाजी फोडणी घालूया। गॅस चालू केलं, तेल तापलं। तेल तापल्यानंतर मोहरी, तीळ, अक्के जिरे, कढीपत्ता, मोहरी तडतडले, मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घातले, कोथिंबीर, मिक्सरला फिरवलेला लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता। गॅस एकदम बारीकच आहे, गॅस बारीक करा आणि मगच घाला, म्हणजे करपत नाही। गॅस बारीक आहे, थोडस हळद, मसाला तिखट चवीनुसार, गरम मसाला 1/4 टीस्पून, धणजीरा पावडर, थोडस चिंच, गूळ आणि चवीनुसार मीठ। एकच सेकंड मसाला भाजून द्यायचा, असं तेला वास छान येते बघा। दोन शिट्ट्या करून घेतले, हे बघा हवा सगळी गेली, हवा सगळी कुकरमध्ये गेल्यानंतरच उघडायचं। शेवगा छान शिजते, 2 शिट्टी करायचं, म्हणजे बरोबर शेंगा छान शिजतात। आता हे टोमॅटोचं वरचं साल काढून घेऊया। शिजवलेलं टोमॅटो वरचं साल काढले,
आणि मिक्सरला मॅशरने असं बारीक करून घ्या. शिजवलेला टोमॅटो घातला ना सारखा टेस्ट खूप छान येतो. तुम्हाला पाहिजे तेवढं त्यात पाणी घालून घ्या. आता आमच्यात सार जरा पातळच आवडतं. आमच्यात ना असंच पितात ते जेवताना वाटी वाटी भरून. आणि थोडंसं पातळ करते. तुमच्यात घट्ट सार आवडत असेल तर पाणी जरा घाला. पातळ सार आवडत असेल तर पाणी थोडं जास्त घाला. आता आमच्यात ना असंच सार पितात बघा. त्यामुळे मी पाणी थोडं जास्त घातले. टेस्ट बघा परफेक्ट. आता झाकून आपण चिजवून घेऊया. सार छान शिजलं. गॅस बंद करू. मी सांगितलं ना त्याप्रमाणे सार करून बघा. एकदम टेस्टी आणि मस्त होतो. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. अजून सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटू.